कोरोनानंतर पॅरिसमधलं जीवन संथगतीनं सुरू होतं, पण इथल्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीत कोणताच बदल दिसला नाही. त्यामुळे मग पॅरिस, लियॉन, मार्सेलेस या शहरात कोरोनाची परत एकदा लाट आली. आता या ठिकाणी कर्फ्यू म्हणजे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात पॅरिस आणि इतर 8 शहरं आहेत, ती आता कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहेत. स्थानिक पातळीवर ही बंधनं घालण्यात आली आहेत, पण त्याचे देशभर परिणाम होत आहेत. राष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचं पाऊल उचलण्याचं फ्रेंच सरकार टाळत आहे, पण आरोग्य तज्ज्ञांनी राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन करण्याचा सल्ला दिलेला आहे. अनेक महिन्यांपासून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. देश पातळीवर बंधनं घातली जात नाहीयेत. शहर किंवा शहरातील काही हॉटस्पॉट निवडून तिथं काम केलं जात आहे. आपण स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन काम करत आहोत. नगरप्रमुखांच्या मेहनतीशिवाय हे शक्यच नाही आहे. याआधी स्थानिक लोकांना विचारात न घेता बंधनं घातल्यामुळे सरकारवर टीका झाली होती. आता मात्र सरकार काळजीपूर्वक निर्णय घेत आहे. तरी काही ठिकाणी विरोध होतोच आहे. मार्सेलेस शहराच्या नगरप्रमुखांनी संचारबंदीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. पॅरिसमधले निम्म्याहून अधिक व्हेंटिलेटर बेड हे कोविड रुग्णांनी भरले आहेत. ही मॅरेथॉन लढाई आहे असं स्थानिक कर्मचारी सांगतायत. इथल्या नर्सशी आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हा केवळ आकडा नाही आहे, ही नावं आहेत, हे चेहरे आहेत असं त्या म्हणाल्या.